नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर काल झालेल्या बैठकीत कॉलेज उघडण्याबाबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय निर्णय झाला, कॉलेजमध्ये किती टक्के विद्यार्थी बोलवणार आहेत, कोणत्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यायचं आहे, हे परीक्षा कशा होणार आहेत आणि ऑनलाईन का ऑफलाईन आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून तुम्हाला मिळतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. जी महाविद्यालय सुरू झालेले आहेत त्यांचे वर्ग ऑनलाईन पण होऊ शकतात. तर महाविद्यालय कॅम्पस सुरू झाले तरी सामाजिक अंतर यामुळे ठेवावे लागते. हे त्यासाठी 50% विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्ग सुरू ठेवावे लागतील. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळेल. त्यांना प्रॅक्टिकल आहे तेच विद्यार्थी हॉस्टेलमध्ये येतील. परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन कशा घेता येईल, तर परीक्षा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने घेता येईल. तर सोमवारी उदय सामंत आणि कुलगुरू यांची बैठक झाली. त्यांचा अहवाल राज्य आपत्ती व्यवस्थापनकडे जाईल. 10 महिने बंद असलेले कॉलेज सुरू करण्याबाबत बैठक बोलवली होती. तर काही कुलगुरू टप्प्याटप्प्याने कॅम्पस उघडण्याची त्यांची मते होती, परंतु सोशल डिस्टन्स पाळणे खूप अवघड होईल. जे कॉलेज किंवा शाळा सुरू झाले त्या कॉलेजमध्ये खूप खूप लांबून विद्यार्थी येतात, त्यामुळे हॉस्टेल चालू करणे खूप गरजेचं आहे. तर फक्त 50% विद्यार्थी आणि 25% विद्यार्थी यांना सुविधा पुरवता येईल. त्यामुळे ज्यांचे प्रॅक्टिकल आहेत त्यांनाच हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळावा असे त्यांनी अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. आणि पायाभूत सुविधा हाताळण्यासाठी तयार नाही, त्यामुळे अर्ध्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलावले जाईल. कॉलेज उघडण्यानंतरनं फक्त 50% विद्यार्थी ऑनलाईन क्लासेस करू शकतात. उन्हाळी परीक्षा घेताना सांगितले की ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये ऑनलाईन ऑफलाईन अशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जाऊ शकतात. जो काही परीक्षेबाबत निर्णय असेल तो विद्यापीठावर निर्णय राहील. तर अशाच लवकरात लवकर अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आणि ही न्यूज आत्ताच आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. धन्यवाद. दोस्तों, कॉलेज खोलने के लिए कल एक बैठक हुई. उस बैठक में क्या निर्णय हो गया, तो कॉलेज कितने प्रतिशत छात्र होंगे, कौन से छात्र कॉलेज में आना चाहते हैं, परीक्षा ऑनलाइन होगी कैसे होगी, ऑनलाइन या ऑफलाइन, आपको इस वीडियो में सभी सवालों का जवाब मिलेगा. कक्षाएं ऑनलाइन शुरू हो गई है लेकिन वे ऑनलाइन हो सकती है, भले ही कॉलेज परिसर शुरू हो गया है. एक सामाजिक खाई है, इसके लिए 50% छात्रों को ऑनलाइन कक्षाएं जारी रखनी होगी. जो बाहर के छात्रों हॉस्टल में आते हैं उनके लिए हॉस्टल शुरू करना बहुत ज़रूरी है. तो परीक्षा ऑनलाइन है ऑफलाइन कैसे ले सकते हैं, ऑनलाइन और ऑफलाइन दोनों जो है वो एग्ज़ाम ले सकते हैं. सोमवार को उदय सामंत और कुलपति की उनकी बैठक हो गई. उनकी रिपोर्ट के राज्य आपदा प्रबंधन को जाएगी. इस 10 महीने तक स्कूल और कॉलेज बंद थे, इसकी वजह से ये बैठक थी. एक महाविद्यालय में जो बहुत लंबे समय के लिए बंद था, एक छात्रावास को चलाना बहुत आवश्यक है. इसलिए केवल 50% और 25% छात्रों को ही बुलाया जाएगा. इसलिए केवल उन्हीं लोगों को प्रवेश दिया जाएगा जिनके प्रैक्टिकल है. तो अधिकारी ने कहा कि कम छात्रों को कॉलेज में बुलाया जाएगा. कॉलेज खुलने के बाद केवल 50% छात्र ही ऑनलाइन क्लासेस ले सकते हैं. और विंटर एग्जाम देते हुए उन्होंने कहा कि अक्टूबर और दिसंबर में परीक्षा ऑनलाइन और ऑफलाइन ली जा सकती है. तो ये यूनिवर्सिटी पे डिपेंड करेगा, एग्जाम कैसे लेनी होगी, ऑनलाइन या ऑफलाइन. ऐसी जानकारी पाने के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन प्रेस कीजिए. और ये जो खबर है अभी अभी आई है. वीडियो देखने के लिए धन्यवाद.